नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स चालू घडामोडी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे 25 प्रश्न आपण दररोज पाहत आहे. नेक्स्ट, झेड प्लस सुरक्षेच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची घोषणा कोणती आहे? योग्य उत्तर आहे केंद्र सरकार. केंद्र सरकारने VIP सुरक्षेत म्हणजेच झेड प्लस श्रेणीच्या सुरक्षेत महिला कमांडो तैनात करण्याची घोषणा केली आहे. नेक्स्ट, कोणत्या देशानं नाटोसोबत सुरक्षा उपायासाठी कराराचा मसुदा सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे रशिया. रशियानं उत्तर अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन सोबत सुरक्षा उपायासाठी कराराचा मसुदा सुरू केला आहे. नेक्स्ट, सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे 76,000 कोटी. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगला चालना देण्यासाठी भारत सरकारनं 76,000 कोटीच्या योजनेला मंजुरी दिली आहे आणि ही योजना भारताला हायटेक उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनविण्यात आणि मोठ्या चिप निर्मात्यांना आकर्षित करण्यास मदत करेल. नेक्स्ट, वैद्यकीय ऑक्सिजनचा अपव्यय टाळण्यासाठी कोणत्या देशानं राष्ट्रीय ऑक्सिजन स्टीवर्डशिप प्रोग्राम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे भारत. अपव्यय टाळण्यासाठी वैद्यकीय ऑक्सिजनचा तर्कशुद्ध वापर करण्यासाठी आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारत सरकारनं राष्ट्रीय ऑक्सिजन स्टीवर्डशिप प्रोग्राम सुरू केला आहे. नेक्स्ट, उत्तराखंडने कोणत्या क्रिकेटपटूची राज्य ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे? योग्य उत्तर आहे वृषभ पंत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय क्रिकेटपटू वृषभ पंतची राज्याचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, कोणत्या मंत्रिमंडळाने पहिले शिक्षक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे? योग्य उत्तर आहे दिल्ली मंत्रिमंडळ. दिल्ली मंत्रिमंडळाने पहिले शिक्षक विद्यापीठ स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं विनामूल्य स्मार्टफोन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने महत्वाकांक्षी मोफत स्मार्टफोन योजना सुरू करणार आहे. नेक्स्ट, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे विवेक गोगिया. आगमंट संवर्गातील 1990 बॅचचे IPS अधिकारी विवेक गोगिया यांना नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे संचालक म्हणून नवीन पोस्टिंग मिळाली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्य सरकारनं ट्रान्सजेंडरसाठी पोलिसांमध्ये 1% आरक्षण जाहीर केले आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक सरकार. कर्नाटक सरकारने ट्रान्सजेंडरसाठी पोलिसांमध्ये 1% आरक्षण जाहीर केले आहे. नेक्स्ट, सेंट्रल बोर्ड ऑफ अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्कच्या वतीनं अप्रत्यक्ष कर वसूल करण्यासाठी RBI कोणत्या बँकेला अधिकृत केलं आहे? योग्य उत्तर आहे RBL बँक. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळच्या वतीनं अप्रत्यक्ष कर गोळा करण्यासाठी RBI RBL बँकेला परवानगी दिली आहे. नेक्स्ट, ग्रामीण भागात हवाई आरोग्य सेवा सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? योग्य उत्तर आहे ओडिसा. राज्यातील दुर्गम आणि मागासलेल्या भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी येथील बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री वायू स्वास्थ्य सेवा एअर ॲम्ब्युलन्स सेवा लॉन्च केली आहे. नेक्स्ट, कोणती कंपनी इजाईल 230 दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेईल? योग्य उत्तर आहे विप्रो. विप्रो 230 दशलक्ष डॉलर्समध्ये परिवर्तनशील सायबर सुरक्षा सल्लागार प्रदाता इडिगल घेणार आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यात सर्वात लांब पूल टी सेतूचे उद्घाटन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे ओडिसा. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी टी सेतू प्रकल्पाचे उद्घाटन केले. टी सेतू हा कटक जिल्ह्यातील महानदीवरील राज्यातील सर्वात लांब पूल आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्याने प्रिव्हेन्शन ऑफ मॉब व्हायलन्स आणि मॉब
लीचिंग विधेयक मंजूर केले नाही. योग्य उत्तर आहे केरळ, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि मणिपूर या राज्यामध्ये जमाव हिंसाचार लीचिंगच्या घटना रोखण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे. नेक्स्ट, बीजिंग ऑलिम्पिकसाठी भारतीय दलाचे शेप डी मिशन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे. योग्य उत्तर आहे हरजिंदर सिंग. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशननं हरजिंदर सिंग भारतीय आईस हॉकी असोसिएशनचे सरचिटणीस यांची बीजिंगमध्ये आगामी 2022 हिवाळी ऑलिम्पिकसाठी देशाच्या तुकडीचं शेप डी मिशन म्हणून नियुक्ती केली आहे. नेक्स्ट, लोकरंग 2021ची 11 दिवसाची 24वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे. योग्य उत्तर आहे जयपूर. 11 दिवसाचा 24वा लोकरंग 2021 हा लोककलाकारांचा वार्षिक महोत्सव जयपूर राजस्थान येथे जवाहर कला केंद्र येथे आयोजित करण्यात आला आहे. नेक्स्ट, 2021-22 साठी आगाऊ कर संकलन 53.50% वाढून किती झाले आहे. योग्य उत्तर आहे 4.60 लाख कोटी. या आर्थिक वर्षात आगाऊ कर संकलन 53.50% वाढून 4.60 लाख कोटीवर पोहोचले आहे, जे अर्थव्यवस्थेत पुनर्प्राप्ती देते दर्शविते. नेक्स्ट, कोणत्या संस्थेनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी युडर्मी बिझनेससोबत भागीदारी करार केला आहे. योग्य उत्तर आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने NPCIच्या कर्मचाऱ्यांसाठी नाविन्यपूर्ण शिक्षण आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी उडमी बिझनेससोबत भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट, कोणत्या राज्यानं स्पोर्ट ॲक्शन 2 हार्नेसिंग एक्सप्रेशन ऑफ यूथ सहाय्य योजना सुरू केली आहे. योग्य उत्तर आहे झारखंड. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी माओवादग्रस्त भागांसाठी युवा आकांक्षा योजनेचा उपयोग करण्यासाठी क्रीडाकृती सुरू केली आहे. नेक्स्ट, डिजिटल पेमेंटमध्ये कोणती बँक आघाडीवर आहे. योग्य उत्तर आहे बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदाने 2021 या आर्थिक वर्षासाठी मोठ्या बँकांमधील एकूण डिजिटल व्यवहारामध्ये 1 नंबरचे स्थान प्राप्त केल्याचं जाहीर केलं आहे. नेक्स्ट, BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष शटलर कोण बनला आहे. योग्य उत्तर आहे किंदांबी श्रीकांत. किंदांबी श्रीकांत हा BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय पुरुष शटलर ठरला आहे. नेक्स्ट, केंद्र सरकारनं गुरु तेग बहादूर यांच्या 400व्या जयंतीनिमित्त स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे. योग्य उत्तर आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. केंद्र सरकारनं गुरु तेग बहादूर यांची 400वी जयंती साजरी करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये काही बदल केले आहेत. आता त्याचे 70 सदस्य आहेत आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे या समितीचे सदस्य आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता भारतीय एसटी रक्षक 26 सामन्यात 100 बळी घेणारा पहिला भारतीय एसटी रक्षक ठरला. योग्य उत्तर आहे ऋषभ पंत. भारतीय क्रिकेट संघाचा एसटी रक्षक ऋषभ पंतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेत एक खास विक्रम केला आहे. 3 सामन्याच्या कसोटी मालिकेत पहिल्या सामन्यात त्यांनी 100 कसोटीत भारताचा माजी दिग्गज महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले आहे. आणि कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंतने 8 फलंदाजाला स्टंप करताना 93 झेल घेतले आहेत. अशा प्रकारे त्यांनी चाचणीत 100 आउट करण्याची अप्रतिम कामगिरी ही केलेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या दिवशी जगभरात आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन साजरा करण्यात आला. योग्य उत्तर आहे 27 डिसेंबर. 27 डिसेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन आयोजित करण्यात आला होता. 2020 पहिल्यांदा या दिवसाचं आयोजन करण्यात आलं होतं, जेव्हा
संयुक्त राष्ट्राच्या महासभेने साथीच्या रोगाविरुद्ध सज्जता, प्रतिबंध आणि भागीदारीच्या महत्त्वासाठी वकिली करण्याच्या गरजेवर जोर दिला होता. युनायटेड नेशनच्या म्हणण्यानुसार विविध महामारीच्या व्यवस्थापनातून धडा घेणं आणि साथीच्या प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना राबवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत सर्वात योग्य प्रतिसाद दिला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण चालू घडामोडीचे व्हिडिओ बनवणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.